बघा हे साहित्य आपल्या गणित पेटीमध्ये आहे ठोकळे, हे ठोकळे तर मग या ठोकळ्याचे आपल्याला सारखे चार भाग करायचे, एकूण या ठोकळ्याचे एकूण समान चार भाग करायचे आहे। हे बघा केले का चार भाग, सारखे समान चार भाग केले। आता यातील तीन भाग हे मी इकडे केले आणि इकडे राहिलेला हा एक भाग। मग आता हे तीन भाग दिसताय का बघा, हे तीन भाग म्हणजे पाऊण आणि हा राहिलेला हा भाग पाऊ भाग, हे पाऊण भाग आणि हा पाऊ भाग, हे दोघं एकत्र केले म्हणजे पूर्ण एक पूर्ण होतो। म्हणजे चार समान भागांपैकी हे तीन समान भाग म्हणजे पाऊण भाग होईल।